परतीचा पाऊस आणि त्यात किडीचा प्रादुर्भाव झाल्याने मुरबाड तालुक्यातील भात शेतीचं मोठं नुकसान झालंय. याविषयी शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी आणि तालुका प्रशासनाला वारंवार जागा करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांनी वेळीच दखल न घेतल्यानं संतापलेल्या शेतकऱ्यांनी भात पिकं पेटवून दिली आहेत. माझं भात सगळं कोणकिड्याने किंवा रोगाने मरून गेलेलं आहे. 5-25 गुणपटा होत असेल, तिथे आज मला 2 गुणपटा नाही आणि या शेतीवरच माझं अवलंबून आहे. 9 माझ्या माझ्या कुटुंबाला आहेत, कसं जगायचं हे मला सुचत नाही. गाठाव जाऊ का कुठं मजुरीला जाऊ, लहान पोरं आहेत 2-4. मुरबाड तालुक्याच्या दहिफळ आदिवासी पाड्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांची ही व्यथा आहे. परतीचा पाऊस आणि कीड रोगांमुळे दहिफळ पाड्यातील भात शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. या नुकसानीविषयी तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना वारंवार कळवूनही त्यांनी याची दखल न घेतल्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील भाताच्या पिकाला काडी लावली आहे. भातावर किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याची माहिती दिली होती, मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. मी सर्व ऑफिसरांना व्हॉट्सअपवर पाठवायचा प्रयत्न केला, परंतु कोणी तिकडे लक्ष नाही दिला. त्याच्यानंतर शेतकी अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे जाऊन की बा याच्यासाठी लिक्विड कुठला चालेल किंवा कुठला काय चालेल, कारण खोडकिड्याचा प्रादुर्भाव फार झाला आहे हे मला 1.5 महिन्यापूर्वी कळलं होतं, परंतु कोणीही लक्ष दिलं नाही. खोडकिडा पडला, शेतकरी काहीच राहिला नाही शेतात, जगायचा काय राहा, इदवा बाई आहे. कृषी अधिकाऱ्यांनी वेळीच दखल न घेतल्यामुळे दहिफळ पाड्यावरील सर्वच शेतकऱ्यांचं भाताचं पीक वाया गेलंय. भात कापणीच्या अवस्थेमध्ये होता, पाण्यात पडला, खाली जमिनीमध्ये पाणी, वरून पाणी, त्याच्यामुळे पूर्ण ते कुजलेलं आहे. भात कुठल्याच प्रकारचा हे राहिलेलं नाही. माझं जवळजवळ 150 ते 200 भाराची नुकसान झालेली, साधारण 30-35-40 हजारापर्यंत सगळा खर्च झालेला आहे आणि हा सगळा फुकट गेलेला आहे. दहिफळ पाड्यातील जवळपास 50 एकरावर भात शेती असून आजूबाजूच्या वाड्या आणि गावातील भात पिकाची हीच अवस्था आहे. इथल्या शेतकऱ्यांनी नॅशनल इन्शुरन्स कंपनीचा पीक विमा घेतलाय, मात्र या विमा कंपनीकडून अद्याप कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुरबाड.